नमस्कार मैत्रिणींनो सरिताज होम अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आता जरी आपण सरिताज किचनमध्ये असलो तरीसुद्धा आपण आज कुठलीही रेसिपी नाही करत कारण आज आपण सरिताज होम अँड लाईफस्टाईल या चॅनलसाठी हा व्हिडिओ करतो आहे तर आता नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो ते मकर संक्रांती आणि आपण सगळ्याजणी सज्ज झालेलो असतो की हळदी कुंकू करण्यासाठी कारण नवीन वर्षातला हा पहिला सण असतो आणि आपण नेहमीच उत्साही असो असे वेगवेगळे सण साजरे करण्यासाठी पण बऱ्याचदा काय होतं की आपण हाऊसमेकर असो किंवा तुम्ही जॉब करत असाल तरी सुद्धा असे काही कार्यक्रम असेल तर थोडासा गोंधळ उड़तो धांदल होते आणि थोडंसं थकायला होतं म्हणून आज मी तुम्हाला तुम्हाला जर बोरन्हान किंवा हळदी कुंकू करायचं असेल तर त्यासाठी अगदी व्यवस्थित प्लॅनिंग कसं करायचं लिस्ट कशी तयार करायची प्रत्येक गोष्टी हळूहळू कशा करत जायच्या जेणेकरून तुमचं हळदी कुंकू अगदी व्यवस्थित होईल कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवणार नाही कुठलाही गोंधळ उडणार नाही आणि तुम्ही अगदी छान मूडमध्ये हळदी कुंकू कराल कुठलाही तुम्हाला त्रास होणार नाही आणि दिवसाच्या शेवटी तुम्हाला वाटेल अरे झालंसुद्धा काहीच जाणवलं नाही आणि तुम्ही समाधानी असाल तर आता पहिला मुद्दा पहिल्यांदा हळदी कुंकू करत असताना तुम्हाला ठरवायचं आहे मग हळदी कुंकू असेल फक्त किंवा बोर लहान आणि हळदी कुंकू करायचं असेल तर तुम्हाला ठरवायचं आहे की तुमचं कि बजेट किती आहे त्या गोष्टीसाठी तुम्ही किती खर्च करणार आहात आणि हे हळदी कुंकू तुम्ही एकट्याने करणार आहात का ग्रुपमध्ये करणार आहात कारण आजकाल कसं आपण सोसायटीत राहतो तर आपण ठरवतो की अरे सगळ्यांच्याच घरी घरी आपण हळदी कुंकूला जातो तर आपण चौघी मिळून करू पाच जणी मिळून करू जण मिळून करू तर या सगळ्या गोष्टी आधी डिसाईड करा की तुम्ही एकट्याने करणार आहात की सगळ्या मिळून करणार आहात आणि त्याप्रमाणे तुमचं बजेट किती आहे ते काढा आणि त्याप्रमाणे तुमची तयारी करायला सुरुवात करा आता दुसरा मुद्दा म्हणजे साफसफाई आता घर आपण नेहमीच आवरत असतो वरच्यावर आपली साफसफाई चालूच असते पण ज्यावेळी असे काही कार्यक्रम असतात त्यावेळी आपण स्पेशल अशा गोष्टींवर जास्त लक्ष देतो तर साफसफाई करत असताना तुम्ही हाऊसमेकर जरी असाल तरीसुद्धा एकाच दिवशी असं सगळं काढायला घेऊ नका किंवा तुम्ही वर्किंग जरी असाल तरीसुद्धा मला वाटतं की साफस सा... तुमचं जर ठरलं ना की मला आठ तारखेला हळदी कुंकू करायचं आहे तर एक तारखेपासून हळूहळू हळू रोज पंधरा मिनटं देऊन एक एक कोपरा आवरायला घ्यायचा कारण आपण तसंही रोजच्या रोज आवरतो त्यामुळे फार काही पडत नाही तुम्ही जरी ऑफिसमधून आलात किंवा तुम्हाला वाटतं की चला माझ्याकडे आत्ता दहा पंधरा मिनिटाचा वेळ आहे तर एवढाच आवरून घेऊयात म्हणजे काय होतं ना त्या साफसफाईचं सा असं बर्डन येत नाही आणि असं जिथल्या तिथं सगळं पटकन साफसफाई होते आणि आपण आपलं घर हळदी कुंकू किंवा कुठलाही कार्यक्रम करण्यासाठी तयार होतं आता तिसरा मुद्दा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपल्या घरात कुठला कार्यक्रम असो सण असो हळदी कुंकू असो पहिला विचार डोक्यामध्ये येतो की कपडे कोणते घालायचे साडी कोणती नेसायची त्यावर दागिने कुठले घालायचे कारण त्याची बरीच आधी तयारी करावी लागते तर या हा तिसरा मुद्दा तुम्हाला खूप आधीच विचार करून ठेवायचा आहे एक आठ ते दहा दिवस आधी कारण जर तुम्ही साडी नेसणार आहात तर ती घरातली आहे का विकत आणायची आहे बा बोरनान आहे तर बाळाचे कपडे तुम्ही विकत आणणार आहात का घरामधलेच आहे त्यानंतर ती साडी जर तुम्ही नेसणार आहात तर त्याच्यावरचा ब्लाऊज व्यवस्थित बसतो आहे का किंवा जर नवीन शिवायचा आहे का किंवा शिवायला टाकायचा आहे का त्याचं पीक ओफॉल या सगळ्या गोष्टी आधी आठ ते दहा दिवस आधीच बघून ठेवा कारण जर आपल्याला ऐनवेळी कळलं की अरे ब्लाऊज बसतच नाही आहे किंवा काहीतरी आहे गोंधळ झालेला आहे किंवा त्याच्यावरचं ब्लाऊजच नाही आहे कुठेतरी कोणीतरी घेऊन गेलं होतं मिळालं नाही अशावेळी ऐनवेळी गोंधळ उडतो आणि मग खूप चिडचिड होते आठ ते दहा दिवस आधीच तुम्हाला काय घालायचं आहे दागिने कोणकोणते घालायचे या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवा बाळाचे कपडे त्याचे दागिनेसुद्धा या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी डोक्यात ठेवायच्या आता चौथा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यासाठी तुम्ही नेहमीच सरितास किचन यूट्यूबवर सर्च करता तर तो, तो म्हणजे हळदी कुंकवासाठी स्नॅक्स काय देणार आहात म्हणजेच नक्कीच आपल्याला काहीतरी कुकिंग रिलेटेड गोष्ट आहे म्हणूनच मी म्हटलं तर हळदी कुंकवाला ज्या बायका येणार आहात तर त्यांना तुम्ही स्नॅक्स म्हणून काय देणार आहात हे सुद्धा आधीच ठरवून ठेवा आता स्नॅक्सचे पदार्थ किंवा अशावेळी असे पदार्थ ठरवत असताना ते कसे ठरवायचे एकतर काय असतं ना की तिळगुळ आपण तिळगुळाचा हा सण आहे तिळगुळ तर दिलंच जातं त्यामुळे गोड पदार्थ ठेवू नका कारण तिळगुळ गोड असतं आणि गोड खाऊन खाऊन मग कसं तरी होतं सोबत मसाला दूध खरं सांगते नका ठेवू कारण तिळगुळ आणि मसाला दूध किंवा चहा नकोसं वाटतं त्यापेक्षा हलका फुलका कुठलाही स्नॅक्सचा प्रकार ठेवा अगदी समोसा कचोरी असं ठेवण्याची गरज नाही कारण ते खूप हेवी होतात हां जर तुम्ही ग्रुपनी करताय तर तुम्ही असं हेवी ठेवू शकता कारण चार पाच जणींकडं एकच स्नॅक्स होणार आहे पण जर तुम्ही सिंगल करताय तर अगदी हलके फुलके पदार्थ ठेवा गोड पदार्थ ठेवू नका जर तुम्ही घरीच करताय तर पटकन होणार आहे किंवा ऐनवेळी म्हणजे खूप जास्त पसारा न होता पदार्थ ठेवा आणि जरी तुम्ही बाहेर आणलं किंवा घरून जर करत असाल तरी सुद्धा ते सर्व करताना सुटसुटीतपणे सर्व करता यावेत असे पदार्थ ठेवा म्हणजे मग काय होतं त्या स्नॅक्सचा असा पसारा होत नाही आणि ते सर्व करताना सुद्धा कुणाचा गोंधळ उडत नाही उदाहरण द्यायचं झालं तर भरपूर प्रकार आहेत जे तुम्ही बायकांना एकदम हलके फुलके स्नॅक्सचे पदार्थ देऊ शकता थोडेसे तिखट आणि चटपटीत पदार्थ ठेवा म्हणजे मग बरं वाटतं खायला तिळगुळानंतर कारण गोड गोड झालेलं असतं ना तोंड त्यामुळं तर त्याचे उदाहरण सांगते तुम्ही कोथिंबीर वडी करू शकता ती सुद्धा तुम्ही कोथिंबीर वडी अगदी आदल्या दिवशी रात्री स्टीम करून त्याचे काप करून ठेवली आणि ऐनवेळी एक तासभर आधी तळून घेतली बायका येण्याच्या तरी पण चालते कोथिंबीर वडी करू शकता त्याच्यानंतर मिनी इडलीज येतात मिनी इडली आणि त्याच्यासोबत चटणी करून ठेवू शकता त्यानंतर आप्पे आणि चटणी देऊ शकता पुडाची वडी करू शकता पुडाची वडीसुद्धा तुम्ही आदल्या दिवशी अशी स्टीम करून ठेवली आणि ऐनवेळी तळून घेतली ना तरी सुद्धा चालते अगदीच काही नाही तर तुम्ही मिनी उडदाचे वडे करू शकता म्हणजे पण मेदू वडा करतो ना अगदी तसेच पण छोटे छोटे उडीद वडे करू शकता मिनी बटाटा वडा करू शकता त्याच्यासोबत चटणी म्हणजे हे पदार्थ कसे आहेत ना असे वाढायला पटापट सुटसुटीत पद्धतीने येतात आणि या सगळ्यांच्या रेसिपीज आपल्या सरिताच किचनवर आहेत तिथे नक्की जाऊन बघा आता पाचवा मुद्दा ते म्हणजे तिळगुळाचा कुठला प्रकार करायचा हे सुद्धा आधीच डोक्यात घ्यायचं आहे कारण याची आपल्याला तयारी करायची किराणा आणायचा असतो ना त्यासाठी तर तिळगुळाचा कोणता प्रकार तुम्ही करणार आहात हे तुम्ही आधीच डोक्यात ठेवा तुम्हाला लाडू करायचे आहेत वडी करायची आहे का असे सुटे तिळगुळ हातावर द्यायचे आहेत किंवा हलवा द्यायचा आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला, तुम्हाला आधीच डोक्यामध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे आता तुम्ही जर वडी करायची ठरवली तर त्याचं सामान आणणं ते करणं हे ठरवावं लागतं तर तिळगुळाचा कुठलाही प्रकार तुम्ही आठ दिवस आधी करून ठेवला तरीही चालतो आणि खरं तर हे पदार्थ करायला जास्त वेळ घेत नाही जर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात करणार असाल तर मी आ, प्रेफर करेन की तुम्ही वडी करा कारण वडी कशी एकदा मिश्रण झालं की पटकन एकाच ताटामध्ये सेट होते लाडूला थोडासा वळायला जास्त वेळ लागतो तरीसुद्धा तुमचा चॉईस आहे तुम्हाला वडी करायची की लाडू करायचे हे तुम्ही ठरवायचे आणि जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये लाडू वडी करायची असेल तर याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या सरिताच किचनवर आहे तुम्ही तिथून बघू शकता तर पाचवा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की तिळगुळाचा कोणता प्रकार करायचा आहे आणि तो आठ दिवस आधीच करून ठेवायचा कारण तिळगुळाचा कुठलाही प्रकार आठ नाही जवळपास दोन महिने टिकतो त्यामुळे आठ दिवस आधी करून ठेवू शकता आता सहावा मुद्दा आहे डेकोरेशन तर डेकोरेशन करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या जर फक्त बायका येणार आहेत बोर नहान नाही आहे तुमच्याकडे तर तुम्ही अगदी हवं तसं डेकोरेशन करू शकता तरीसुद्धा मला वाटेल की डेकोरेशनमध्ये जर फार वेळ जाणार असेल तर खूप जास्त करू नका अगदी सुटसुटीत पण छान असं दिसणारं अस्थेटिक डेकोरेशन सुद्धा खूप छान वाटतं म्हणजे खूप अशी फुलं लावली म्हणजे डेकोरेशन होतं असं नाही तेवढ्यात तेवढं केलं तरीसुद्धा घर सुंदर दिसतं मी तर म्हणतेय जरी तुमच्या बजेट नसेल डेकोरेशन करण्यापुरतं घर फक्त साफ ठेवा नीट नेट ठेवा तरी सुद्धा पुरेसं असतं पण जर तुमच्याकडे बोर आहे आणि तुमच्याकडे लहान मुलं खूप येणार आहेत तर डेकोरेशन करताना तुम्हाला खूप जास्त काळजी घ्यायची आहे जसं की खाली काही तुम्ही डेकोरेट करताय तर तसं करू नका कारण लहान मुलं थोडंसं गोंधळ होणार इकडं तिकडं पडणार शक्यतो इतक्या उंचीच्या वर डेकोरेशन ठेवा म्हणजे मग ते व्यवस्थित राहतं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही समजा कलरफुल असे कागदाचे वेगवेगळे पतंग करताय मी तुम्हाला आयडियाज पण देते पतंग करताय ते तुम्ही भिंतीवर लावताय तर असे ते थोडेसे वर लावा म्हणजे मग ते व्यवस्थित राहतील किंवा तुम्ही फुलांचं डेकोरेशन करताय तर ते असं खूप जास्त खाली करू नका म्हणजे ते व्यवस्थित टिकून राहील बलूनचं डेकोरेशन करताय तर ते सुद्धा तुम्ही त्याप्रमाणे करा म्हणजे असं खूप जास्त सांडा पसारा होणार नाही बऱ्याचदा काय होतं की लहान मुलं आलेली असतात आणि आपण असं मोठ्याशा गंगाळ्यामध्ये पाणी मग त्यावर फुलं वगैरे टाकलेली असतात आणि मुलं तिथे जातात आणि काहीतरी गडबड होते म्हणून डेकोरेशन करत असताना तुम्हाला ही काळजी घ्यायची की तुम्ही कशा पद्धतीचं करताय आणि कोण येणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही रांगोळी वगैरे काढणार असाल तर ती सकाळी लवकर काढून घ्या म्हणजे मग तुमचं ते एक मोठं काम होतं कारण रांगोळी म्हटलं ना की ती छोटी काढायची म्हटलं तरी वेळ मात्र जास्त जातोच त्याप्रमाणे सकाळीच एकदा ते काम करून घ्या आणि मग बाकीच्या तयारीला लागा आता पुढचा मुद्दा आहे वाण काय द्यायचं तर वाण देत असताना पहिल्यांदा तुमचं बजेट किती आहे त्याप्रमाणे वाण किती रुपयांपर्यंत तुम्ही खरेदी करू शकता हे आधी ठरवा आणि मग वाण घ्यायला जा तर वाण घेत असताना आपल्याला मुख्यत्वे करून कोणत्या गोष्टी बघायच्यात एक तर तुम्ही ग्रुपने करताय का स्वतः करता ते आधी ठरवा आणि त्याप्रमाणे वाणाचं बजेट ठरवा आणि त्याप्रमाणे ते घ्यायला जा तरीसुद्धा वाण देत असताना ते कशा पद्धतीचं असावं एक तर ते उपयुक्त असावं कारण वाण देण्यामागचा उद्देश असा असतो की त्या दिवशी असं म्हणतात की सुवासिनीला किंवा कोणालाही दान केल्या आपल्याला पुण्य मिळतं मग ती जी वस्तू आपण दान करतो ती तितकीच उपयोगी असावी उपयुक्त असावी आणि कुठेही कुठल्याही गोष्टीला तिच्यामुळं हानी होत नसावी जसं की प्लास्टिकच्या वस्तू देऊ नका कारण प्लास्टिकच्या वस्तू प्लास्टिक वस शक्यतो बघा हा एखादी डबी तुम्ही दिली तर ती माझ्या घरी झाली ना मी ती अजिबात वापरणार नाही ती मी अशीच कोपऱ्यामध्ये दे ठेवून देणार किंवा खरंच बऱ्याचदा असंही होतं की सुचतच नाही ता की आता ह्याचं काय करायचं कचऱ्यात हे टाकता येत नाही कारण वाण म्हणून दिलेली आहे मग ती तशीच पडून राहते मग तुम्ही दिलेल्या वस्तूचा उपयोग व्हावा असं वाटत असेल तर ती वस्तू उपयुक्त असावी शक्यतो युज अँड थ्रोच्या वस्तू देऊ नका जसं की प्लास्टिकच्या काहीतरी वस्तू द्यायच्या मग त्या कोणी वापरत नाही किंवा काहीतरी थॉटफुल वस्तू द्या उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एखादं रोपटं देऊ शकता मग ते तुळशीचं असेल फुला पानांचं असेल कसंही द्या त्यानंतर तुम्ही रुमाल देऊ शकता जे खरंच खूप उपयोगी येतात पण आपल्याला वाटतं की रुमाल कोण देतं का पण त्या ना काय हरकत आहे ती उपयुक्त वस्तू आहे ना मग द्यायला काही हरकत नाही आहे त्यानंतर सेफ्टी पिनचे सुद्धा असे मोठे मोठे पॅकेट्स येतात कलरफुल सेफ्टी पिन्स से येतात त्यासुद्धा तुम्ही देऊ शकता कारण बघा ना आपल्याला बराचदा चॅलेंज येतो की आपण साडी नेसायला घेतो आणि सेफ्टी पिन मिळत नाही मला माहिती आहे हे खूप जणांना होत असणार त्यामुळे तुम्ही तसे सेफ्टी पिनचे से पॅकेट्स से देऊ शकता किंवा अजून बऱ्याच वस्तू आहेत की ज्या अगदी रोजच्या वापरात उपयोगी येतात जसं की किचनमधली छोट्या छोट्या वाट्या देऊ शकता चमचे देऊ शकता नक्कीच देऊ शकता फक्त प्लास्टिकच्या वस्तू देऊ नका त्यानंतर तुम्ही म्हणायला गेलं तर आपले बंद पाकिट असतात ना तसं दोन दोनचे बंच करून सुद्धा देऊ शकता पण कुठल्या वस्तू द्यायच्या नाहीत तर टिकलीचं पाकिट कधीच द्यायचं नाही बांगड्या द्यायच्या नाहीत बांगड्या जर तुम्ही असं म्हटलं जातं की नवीन नवरी असेल तर ती हिरव्या बांगड्या दान करते तसं असेल तर नक्की द्या पण तुमची गरज नसेल तर उगाचाच बांगड्या देऊ नका कारण साईज लहान मोठी होऊ शकते चॉईस असते प्रत्येकाची नेल पॉलिश देऊ नका कारण काय होतं ना आजकाल खूप वेगवेगळ्या व्हरायटी आहेत प्रत्येकाचा चॉईस आहे की मला काय आहे आणि मग तुम्ही अशा वस्तू दिल्या की कोणीही वापरत नाही त्या तशाच पडून राहतात त्यामुळे अशा वस्तू ज्या की ज्याचा पुढच्याला उपयोग होईल आणि त्या सत्काराने लागतील तर अशा प्रकारे आपण सगळे मुद्दे बघितले आता हे सगळं डोक्यामध्ये ठेवायचंय एक दोन दिवस सगळ्या गोष्टी अशा डोक्यामध्ये ठेवा प्लॅन करा किंवा लिहून काढा की आपल्याला काय काय करायचं आहे आणि मग शॉपिंगची लिस्ट करायला घ्या तर एक आठ दिवस आधीच लिस्ट तयार ठेवायची आहे तर शॉपिंगची लिस्ट करत असताना तुम्हाला दोन प्रकारची लिस्ट करायची एक आहे की जी खूप आधी आपण शॉपिंग करू शकतो आणि दुसरी अशी शॉपिंगची लिस्ट की जी तुम्हाला आयत्यावेळी आणायची म्हणजे आदल्या दिवशी ती शॉपिंग करायची तर अशा प्रकारे आपण हे सगळे मुद्दे काढले बघितलं की आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये काय काय करायचं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या डोक्यामध्ये काही एक अशा गोष्टी तयार झाल्या की मग आपल्याला शॉपिंगची लिस्ट करायची शॉपिंगची लिस्ट झाली की मग आपल्याला सगळी शॉपिंग करायची आहे जे काही आपण सांगितलं ते आठ दिवस आधी दोन दिवस आधी अशा गोष्टी करून घ्यायच्यात तर आपलं सगळं झालेलं आहे आपली साडी तयार झाली आहे परत त्याच्यावरचं ब्लाऊज आलेला आहे दागिने आलेले आहेत बाळाचे कपडे तयार आहेत सगळं तयार आहे त्यानंतर आपला जे कुठला तिळगुळाचा प्रकार आहे तो करून झाला आहे आता आपण बघणार आहोत की हळदी कुंकू आहे तर त्याच्या आदल्या दिवशी आपण काय, काय काय करू शकतो तर आदल्या दिवशी आपण डेकोरेशनचा काही भाग करू शकतो किंवा थोडीफार साफसफाई करू शकतो थोडंसं डेकोरेशन करून ठेवू शकतो जर ते तुम्ही समजा आता तुम्ही काइट्स वगैरे बनवले कागदात आदल्या दिवशी करून रात्री ते असे लावून ठेवले तरी सुद्धा चालतात रांगोळी सुद्धा तुम्ही आदल्या दिवशी रात्री काढू शकता म्हणजे मी तसं करते कारण आमच्या इकडे असं फार असं मनस्वी वगैरे पुसायला जात नाही म्हणून मी ते करून ठेवते पण जर तुम्हाला तसं शक्य असेल तर आदल्या दिवशी करा म्हणजे खूप मोठं काम होतं आपलं त्याचसोबत जर तुम्ही जे कुठला स्नॅक्सचा प्रकार करणार आहात तर तो स्नॅक्सचा प्रकार तुम्हाला आदल्या दिवशी काही त्याची तयारी करता येईल का हे बघून ठेवा उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही बटाटे वडे करताय तर त्याचा बटाटा उकडून त्याची भाजी करून ठेवणं ती फ्रीजमध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी वडे तळून देऊ शकता वडी करताय तर त्याचे रोल स्टीम करून कापून ठेवणं या गोष्टी करू शकता अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी तुम्ही आदल्या दिवशी रात्री करू शकता आदल्या दिवशी रात्री तुम्ही अजून एक गोष्ट आवर्जून करायची ते म्हणजे तुम्ही जे, जे कोणते कपडे घालणार आहात मग बाळाचे असतील तुमचे असतील साडी नेसणार आहात त्यावरचे दागिने हा एक सगळा सेट कपाटामध्ये एका बाजूला आधीच काढून ठेवा म्हणजे साडी ब्लाऊज परकर त्याच्यावरचे बांगड्या दागिने जे काय असतील ते बाळाचे सगळे कपडे हे आदल्या दिवशी रात्रीच असे काढून ठेवा म्हणजे दुसऱ्या दिवशी आपला गोंधळ उडणार नाही तर अशा प्रकारे ही तयारी आपल्याला आदल्या दिवशी रात्रीच करायची आता ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी तुमचं रुटीन कसं असलं पाहिजे तर सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही आदल्या दिवशी रांगोळी काढली तर ठीक आहे नाही काढली तर सकाळी उठलं की आधी सगळं छान असं आवरून बिवरून रांगोळी काढून घ्या मग थोडंसं तुमची रोजची काही साफसफाई रोजचं सा स्वयंपाकाची कामं आहेत ती करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं जे काही स्नॅक्स करणार आहात त्याच्या तयारीला लागा ते झाल्यानंतर थोडंसं परत एकदा आवरावंच लागतं कारण पण थोडासा पसारा होतोच ते सगळं आवरून झालं की छान असं डेकोरेशन करून घ्या आणि त्यानंतर मग बायका येण्याच्या एक दोन तास आधी तुमचा स्नॅक्सचा पदार्थ तयार ठेवा आणि बायका येण्याच्या तासभर आधी तुम्ही आवरायला जा किंवा बाळ असेल तर त्याचा आवरायला घ्या म्हणजे काय होतं की आपण थोडंसं असं तासभर असं शांत असतो निवांत असतो आणि त्यामुळं बायका आल्यानंतर असं थकायला होत नाही आणि तसंही आपण अगदी सुटसुटीत सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या असतात त्यामुळं खरंच वाटतच नाही की आपण हळदी कुंकूची एवढी मोठी तयारी केलेली आहे आणि समजा पाच वाजता हळदी कुंकू आहे तर तुम्ही तीन ते साडेतीन वाजता आवरायला गेलं पाहिजे जर तुमच्याकडे छोटं बाळ असेल तर त्याचंही एक अर्धा तास आधी आवरून घेतलं पाहिजे बाळाचे कपडे निवडत असताना खूप असे त्याला टोचतील असे, असे निवडू नका नाहीतर मग काय होतं आपली हौस करायची म्हणून आपण तसे कपडे घेतो पण त्याचा त्रास बाळाला होतो आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये गोंधळ होतो जर बाळ रडत राहिलं तर त्यामुळं तुम्हीसुद्धा स्वतःचे कपडे निवडताना छान तुम्हाला जसे आवडतात तसे निवडा तुम्हाला जर ते सुटसुटीत वाटत असतील त्या पद्धतीचे तर अशा प्रकारे आज आपण इथं या सगळ्या गोष्टी बघितल्या मेन मुद्दे सात ते आठ पॉईंट्स बघितले की डेकोरेशन वाण स्नॅक्स तिळगुळ त्यानंतर तयारी कशी करायची शॉपिंगची लिस्ट कशी करायची या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत तुम्हाला तर तुम्हालासुद्धा असं मोठ्या प्रमाणामध्ये हळदी कुंकू करायचे आहे करायचे करायचं आहे तर हा व्हिडिओ तुमची नक्कीच मदत करणार आहे शांत डोकं ठेवा आणि तयारी करा तुम्हाला अजिबात गोंधळ वाढणार नाही आणि टेन्शन येणार नाही कुठलाही थकवा चनवणार नाही कार्यक्रम झाल्यावर सुद्धा तुम्ही अगदी शांत झोपाल कारण कुठलाही त्रास होणार नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद